Hello students, how are you? Welcome to Satya Group of Education online classes. Today we are going to learn math English. In English we learn poem, okay? And our poem name is Jack and Jill. Take your rhyme book, page number 6. Jack and Jill. Okay, once again, pahila apan hi poem read kuriye, okay? Jack and Jill went up the hill to fetch a pail of water. Jack fell down and broke his crown, and Jill came tumbling after. Jack and Jill काय केलेले आहेत, हिल वरती पाणी आणायला गेलेले आहेत. ओके, F-E-T-C-H, fetch म्हणजे काय, जाऊन आणणे, पैल म्हणजे बादली, ते काय केलेले आहेत, बादली घेऊन वरती पाणी आणायला गेलेले आहेत. Jack fell down, जॅक पडतो, अँड ब्रोक हिज क्राउन, आणि त्याचा जो क्राउन आहे तो सुद्धा तुटलेला आहे. अँड जिल केम टम्बलिंग आफ्टर, परत जिल आलेली आहे आणि तिला ती गोंधळलेली आहे. ओके, जॅक पडला म्हणून ती पण गोंधळलेली आहे. ओके, टम्बलिंग मीन्स गोंधळून जाणे. ओके, इथे जिल पण पडलेली दिसते ना तुम्हाला? येस, मग टेकडीवरती छोट्या मुलांनी जायचं असतं का? नाही ना, एकटं जायचं नाही. ओके, जॅक अँड जिल, आपण वन्स अगेन ही पोएम रीड करूया. जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर. जॅक फेल डाऊन अँड ब्रोक हिज क्राउन, अँड जिल केम टम्बलिंग आफ्टर. ही पोएम तुम्ही सुद्धा रीड करायची आहे. ओके स्टुडंट्स, I read this poem, you repeat after me. Jack and Jill went up the hill. Jack and Jill went up the hill to fetch a pail of water. To fetch a pail of water. Jack fell down and broke his crown. Jack fell down and broke his crown. And Jill came tumbling after. And Jill came tumbling after. Got it? काली पोएम तुम्हाला, ही पोएम तुम्ही बाय हार्ट करायची आहे. ओके स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड दिस पोएम. रिवाइज अँड प्रॅक्टिस ॲट होम. थँक्यू.